महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। आकोट तालुक्यामधील सातपुडाच्या कुशीत वसलेल्या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या 10 ते 11 तारखेला झालेल्या सदृश्यमय ढगफुटीच्या आसमानी संकटाने थैमान घातले होते। यावेळी परिसरातील संपूर्ण शेतकरी तसेच मजूर वर्ग हवालदिल झाला होता। त्यांना झालेल्या संकटात सावरण्यासाठी सरपंच राम मंगळे यांनी खूप मदत केली। अतिवृष्टीने झालेल्या महापुराने घरामधील धान्य साहित्य वाहून गेले होते व त्याच वेळी त्याच गावचे कर्तव्य दक्ष सरपंच राम मंगळे यांनी नागरिकांसाठी जेवणाची फराळाची सतत 2 दिवस व्यवस्था केली। एवढे मोठे संकट घडून सुद्धा या गावाला कुठल्याच लोकनियुक्त आमदार, खासदार, पालकमंत्री व तसेच जिल्हाधिकारी इथल्या कुठल्याच संबंधित अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही। या झालेल्या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना व मजूर वर्गांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळावा यासाठी आज उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। जिल्ह्याचे सचिव राम पाटील मंगळे यांनी आमरण उपोषण ठेवलेलं आहे, कारण आम्ही आता 15 दिवसा पहिले आपला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा म्हणून शिवाजी महाराज चौकात आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाला वरून आपल्या फडणवीस साहेब काही वरच्या लोकांनी पीआय साहेबांना सांगून आम्हाला उचलून गुन्हे दाखल करायला लावले आणि आमचा आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला, पण असं मुजोर शासनाला आम्ही सोडणार नाही, कारण आम्ही प्रहारचे प्रहार सेवक आहोत। जे आज आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे अभ्यासू पालकमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत, पण त्यांचा अभ्यास हा शेतकऱ्यांसाठी नसून फक्त राजकीय दृष्ट्या फळाफळीचं राजकारण करणं आणि आपण सत्तेत येऊन लोकांना हुकुमशाहीसारखं गाजवणं एवढाच फक्त त्यांचा अभ्यास आहे। कारण आज जर उमरासारख्या सर्कलमध्ये 10 ते 15 गावात पाहिलं तर तिथं गोरगरिबांच्या घराचे राहण्याचीही व्यवस्था नाही, एवढे घरं तिथं पाण्यामुळे पडलेले आहेत, त्यांच्या पिकाची नासाडी झालेली आहे। मग बळीराजासाठी जर तुम्ही म्हणता शेतकऱ्यांचं सरकार आहे तर शेतकऱ्यांबद्दल तुमची काय जागरूकता आहे? शेतकऱ्यांबद्दल तुम्ही कोणते सर्वे नाही केले, कोणती तिथं मदत नाही पोहोचवली? आमदार साहेब फक्त तुटपुंजी 1-2 गावात पाहणी केली, तेव्हा आपण इथचे आमदार आहोत, लोकात आपली ओरड आहे म्हणून, पण हे इथं थांबणार नाही। आपल्याला सर्व शेतकऱ्यांनी जागृत होऊन या शासनाच्या विरोधात बाहेर निघावं लागेल, कारण मी प्रहार जिल्हा प्रमुख म्हणून आवाहन करतो की आम्ही आमच्या परीनं करतोच, पण तुम्ही सर्वांनी बाहेर येऊन यांना आता बाहेर काढण्याचा हा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे फक्त आपले मतं घेतात, चिवत्या बनवतात आणि आले की आपल्यावर मुजोरीने शासन चालवतात, कोणते आंदोलनं करू देत नाहीत, निवेदनं करू देत नाहीत आणि केले तर गुन्हे दाखल करतात, गुन्हे दाखल केले काही हरकत नाही, पण त्यांना न्याय मिळाला पाहिजे। यांची न्याय द्यायची भूमिका नसून हे फक्त फिरळफारव्याचं राजकारण देवेंद्रजी फडणवीस या जिल्ह्यात करत आहेत, पण प्रहारच्या वतीने मी शब्द देतो की त्यांना पूर्ण महाराष्ट्रात जिथं कलंक लागला नसेल, पण त्यांनी जर आमची ही मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही देवेंद्र फडणवीसना अकोला जिल्ह्यात प्रहार काय आहे हे दाखवून देऊ। आज प्रहारतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रामभाऊ मंगळे यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनाचा प्रमुख मुद्दा हाच आहे की दिवाळीचा सण असल्यावरही कास्तकारासाठी हे शासन एकदम जी शासनाचे धोरण आहे ते अत्यंत चुकीचे आहे। वावरं एवढा मोठा ओला दुष्काळाचं संकट अकोला जिल्ह्यावर असल्यावरही जर अकोला जिल्हा वगळण्यात येतो तर इथे कुठेतरी शासनाची सरकारची उदासीनता इथे दिसून येते, तर हेच कुठंतरी याला वाचा देण्यासाठी सगळ्या कास्तकारांनी एकत्र होऊन आता कुठंतरी याला एक उद्रेक आला पाहिजे या हिशोबाने आम्ही आंदोलन करतो आहोत। नक्कीच शासन याच्याकडे बघेल अशी आम्हाला आशा आहे, तर शासनाने तसं केलं नाही तर प्रहार याच्यापेक्षा एक उग्र आंदोलन जिल्ह्यामध्ये नक्कीच छेडणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला वंदनीय बच्चूभाऊ कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आदेशाखाली तसेच प्रहार सरपंच राम मंगळे माझ्या गावामध्ये तसेच माझ्या 10 ते 12 गावामध्ये ढगफुटी झाल्यामुळे फार 100% नुकसान झाले, तरी माझ्या अकोट तालुक्यामध्ये आमदार, खासदार तसे पालकमंत्री आले नाही। आज 10 ते 20 तारीख झाली, 10 तारीख ते 20 आजची 21 तारीखला आज मी उपोषण केले आहे। माझं एकच म्हणणं आहे की माझ्या गावाला गोरगरिबांना त्यांचे घराचे भांडे कुंडे बकऱ्या ढोरं होऊन गेले, तसे शेतकऱ्याचे एका शेतीचे तुकडे होऊन गेले, पण साधा कलेक्टर मॅडमसुद्धा आले नाही। आणि आमच्या कालचीच बातमी अशी आहे
की 15 जिल्ह्यातून अकोला जिल्हा वगळण्यात आला आहे। माझं एकच धोरण आहे की आपल्या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे यांनी वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा यांनी हे दुष्काळ पाणी जास्त झाल्या परतीच्या पावसामुळे तो भाग घेतला आणि अकोला जिल्हा आपला सोडला असं का? तुम्ही अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा माझं एकच धोरण आहे की आमचा अकोट तालुक्यामध्ये 50 वर्ष असं झालं नाही ते आज ढगफुटी झाली। माझं म्हणणं आहे तुम्ही थोडं पालकमंत्री या नात्याने, पालक तत्व या नात्याने, वडिलाचे नाव जसं पालक राहायचे तसं पालकमंत्री आहे तुम्ही, थोडं पाहिले यायला पाहिजे होतं। आणि तुम्ही जर आले ना जतपर्यंत तुम्ही येत ना तथपर्यंत राम पाटील मंगळे हे उपोषण मागं घेणार नाही, कारण की आता 1 महिन्यात जर 15 दिवसात जर आपल्या अकोट नगरपालिका जर निवडणूक लागली तर 8 दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री आपल्या दौरा लागते। अकोट या तारखेला, तेल्हारा त्या तारखेला, पण गोरगरीब मरून राहिले, आपले शेतकरी मरून राहिले, त्याची व्याख्या कोण जाणी? आज महापरिणामी सरपंच या नात्याने मी त्यांना लोकांना माझ्या गावासाठी एक दिवस जेवण दिलं आणि नाश्ता दिला, पण मी हे शासन हे कितपर्यंत झोपणार आहे? माझं एकच धोरण आहे, जेपर्यंत मला माझ्या शेतकऱ्यांना, गोरगरिबांना न्याय मिळत नाही तेपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा।